भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पदभार स्वीकारला. यावेळी बावनकुळे आणि शेलारांचा भव्य सत्कार करण्यात आला. भाजपचे प्रदेश कार्यालयाच्या बाहेर हा भव्य समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी बावनकुळेंची स्तुती केली, भरभरून कौतुक केलं. बावनकुळेंच्या हाती जे काम देण्यात आलं ते काम पूर्णत्वास जातं असं फडणवीस म्हणाले. तर मुंबई पालिकेवर आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपचा महापौर येणारच असा आत्मविश्वास फडणवीसांनी बोलून दाखवला. पक्षाध्यक्ष म्हणून माननीय मुंडे साहेबापासून तर देवेंद्रजीपर्यंत जी जबाबदारी आहे ही मोठी काटेरी मुकुट माझ्या डोक्यावर आहे. पण मला विश्वास आहे की तुमच्यासारखे लाखो कार्यकर्ते आणि व्यासपीठावरचे लोकप्रतिनिधी आणि आमदार खासदार आणि माननीय चंद्रकांत दादा आणि माननीय देवेंद्रजी हे सर्व माझ्या पाठीशी आहेत. आशिषजी माझ्या पाठीशी आहे. मला विश्वास आहे की जो माझ्यावर विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे, माझ्यावर जबाबदारी दिली आहे, मी इमानदारीने आपलं आयुष्य देऊन आपल्या आयुष्याचे 18 तास काम करून संपूर्ण महाराष्ट्राच्या बूथपर्यंत जाऊन भारतीय जनता पक्ष प्रचंड ताकदीने आपण मजबूत करू, प्रचंड ताकदीने मजबूत करू की मुंबई महानगरपालिकेची लढाई ही महत्वाची लढाई आहे आणि आपला विनीचा शिलेदार असलेले आशिष शेलार यांना या ठिकाणी मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. मला विश्वास आहे आशिषजींच्या नेतृत्वात मुंबई आणि चंद्रशेखरजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा मी जोरात फडकवू. राज्यात सत्तांतर होऊन आजपासून अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र रखडलेल्या शासकीय नोकर भरतीबाबत नव्या शिंदे फडणवीस सरकारकडून साधा चकार शब्द काढला जात नाहीये. त्यामुळे शासकीय नोकरीत भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आमच्या लक्षवेधीत मांडूयात या रखडलेल्या नोकर भरतीचा हा लेखाजोखा. राज्यात 2,75,000 शासकीय पद रिक्त. विद्यार्थी दिवसेंदिवस अभ्यास करतात, नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. महाविकास आघाडीच्या काळातील बहुतांश भरती घोटाळ्यात अडकल्या. प्रत्येक वर्ष कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर वादात अडकते आणि त्याला अनेक दिवसांचा कालावधी लागतो, अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. नवं सरकार येऊनही नोकर भरती होईना. आमची मायबाप सरकारला विनंती आहे की राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असताना आपण नेमका जागा काढणार तरी कधी. 2019 साली फडणवीस सरकारनं सत्तेवरून पायउतार होताना तब्बल 72,000 शासकीय पदांची नोकर भरती जाहीर केली. मग मध्यंतरी 2.5 वर्षाचं महाविकास आघाडी सरकार येऊनही 2019 नोकर भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. वर महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या आरोग्य परीक्षा आणि म्हाडा परीक्षेत प्रचंड घोटाळा झाल्यानं महाविकास आघाडी सरकारचे पार वाभाडे निघाले. या दोन्ही भरती परीक्षा सरकारला रद्द कराव्या लागल्या. म्हणजे शासकीय भरतीची प्रक्रियाच गेली 3 वर्ष ठप्प पडली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या शासकीय भरती प्रक्रिया कशा घोटाळ्याच्या चक्रव्यूहात अडकत गेल्या तेही पाहूया. 5,778 आरोग्य सेवक पदांसाठी परीक्षा झाली, मात्र भ्रष्टाचार झाल्यानं भरती प्रक्रिया रद्द झाली. फेरपरीक्षा अजून झाली नाही. 2021 म्हाडाची परीक्षा. म्हाडा परीक्षा घोटाळ्यानं ऐनवेळी परीक्षा रद्द झाली, नंतर फेरपरीक्षा. मात्र 63 उमेदवारांवर म्हाडालाच संशय. टीईटी पात्रता परीक्षामध्येही अनेक घोटाळे उघडकीस आले. 2021 पोलीस भरती कशीबशी पार पडली, मात्र 2022 7,200 पदांसाठीची पोलीस भरती अजून प्रलंबित आहे. ग्रामसेवक तलाठी भरतीही अद्याप ठप्प आहे. शासकीय भरती घोटाळ्यामधील मालिका ही अशी संपायला तयार नसल्यानं परीक्षार्थींमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. विद्यार्थी दिवसेंदिवस अभ्यास करतात, नोकरीच्या प्रत्यक्षात आहेत, पण सरकार मात्र त्याच्याकडचं डोळे झाकमने चाल ढकल करत आहे. त्यांना फक्त त्यांचं सरकारचंच पडलेलं आहे, म्हणजे त्यांची कुणालाही काय देणं घेणं नाही. आमची मायबाप सरकारला विनंती आहे की राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असताना आपण नेमका जागा काढणार तरी कधी. महाराष्ट्र शासनात लहान मोठी धरून तब्बल 19,50,000 पदं मंजूर आहेत. त्यापैकी गेल्या 10 वर्षात 2,89,000 शासकीय नोकर सेवानिवृत्त झाले.
त्यामुळे आजच्या घडीला महाराष्ट्रात अंदाजे 5 लाखांच्या आसपास शासकीय पदं रिक्त आहेत. म्हणूनच नव्या शिंदे फडणवीस सरकारनं तरी 2019 साली जाहीर केलेली भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी जोर धरतीये. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.